काल वाजत गाजत लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आज मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गणपती बाप्पाचं दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. मी सध्या मुंबईच्या जुहू समुद्र किनारे उभा आहे. या ठिकाणी देखील मोठ्या भक्तीभावनेच्या वातावरणामध्ये या ठिकाणी काही भक्त गणपती विसर्जन केले. दादा काय सांगाल, गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आलात, काय पहिली भावना? सर पहिली भावना अशी आहे की आम्ही 3 महिन्यापासून तयारी करतोय. दुसरी भावना, दीड दिवस आमचा गणपती आहे, आमचं नाव माने, मानेपर्यंत जो दीड दिवसाचा गणपती आहे, खूप जल्लोष होता, आनंदाचं वातावरण होतं, अजूनही आहे, परंतु आता गणपती निरोप मन आमचा भरून आलेला आहे. तर आमची इच्छा अशी आहे की गणपती जाऊच नाही, आपल्या सोबत तो आहे, परंतु जेव्हा निरोप देतो तेव्हा असं वाटतं की आपला घरातला मेंबर कोणी कमी होऊन पुढे बाहेर चालला आहे, त्यामुळे थोडा आमचा हृदय भरून आलेला आहे, तेवढंच सर. या ठिकाणी महापालिकेकडून देखील एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश भक्तांचे जे गणपती येतात त्यांना इथे टेबलवर ठेवलं जातं आणि इथे आरती केली जाते, पूजा केली जाते, त्यानंतर विसर्जन केलं जातं. या तयारीविषयी काय सांगा? निश्चित महापालिका जे आपले काम करतं चांगल्या प्रसंगी म्हणा किंवा काही जेव्हा संकट येतात तेव्हा महापालिका सगळे आपल्याला आपल्याला हेल्प करते. तर मी महापालिकेचं मनापासून धन्यवाद देतो, त्यांनी अशीच आपल्यासाठी पुन्हा सोयी करावी आणि त्यांना पुढे वाचायला हार्दिक शुभेच्छा. पुरुषांसोबत या ठिकाणी काही महिला देखील आहेत, ताई काय सांगाल, आपण देखील गणपतीची आतुरतेने वाट पाहत होतात, आज विसर्जन करण्यासाठी आलेला, काय भावना? गणपतीला विसर्जनसाठी आलेलो आहे आम्ही. जवळजवळ 3 महिन्यापासून गणपतीची तयारी चालू असते आमच्याकडे. मी माझ्या माहेरी आली आहे, तर मग 2 दिवस 1.5 दिवसाने गणपती, तर खूप आनंद झालेला आहे, खूप म्हणजे खूप खूप खूप. पण आज गणपती चालले 1.5 दिवसाने तर खूप मन भरून येते. गणपतीने जाऊ नये आमच्यातून, फक्त गणपतीने आमच्या बरोबरच सोबत राहावं. पण ही मूर्ती आहे, परत पुढच्या वर्षी आपण तयार करून परत त्यांना त्यांच्या हे करू. गणपती बाप्पा आमच्यासोबत सतत राहावेत, तर त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा. आणि जे चाललेलं आहे दुनियामध्ये, जे इकडे बदलापूर किंवा कलकत्त्याचं, या लोकांची जे आहे दळभद्री जे आहेत ना, ते ज्यांनी ज्यांनी जे क्रूर कर्म केले त्यांना गणपती बाप्पांनी खूप मोठी शिक्षा द्यावी. आणि महिलांच्या देवाने म्हणजे गणपतीने सगळ्या महिलांना सुरक्षिततेचा आशीर्वाद द्यावा, एवढंच मी बोलून माझं. वर्षभर आपण गणपतीची वाट पाहता, आज विसर्जन देखील होत आहे. विसर्जन झाल्यानंतर पुढील वर्षी लवकर या, असं यासाठी काय प्रार्थना? गणपती बाप्पा तुमची सतत आम्ही वाट बघत होतो, यामुळे पुढच्या वर्षी पण बघणार, त्यामुळे गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या, हे बोलून मी. निश्चितच या ठिकाणी जे आहे ते अजून देखील काही महिला आहेत, ताई काय सांगाल, गणपतीचं आज विसर्जन करण्यासाठी आपण आलात, काय भावना पाहिजे? मी हे सांगेल की जास्तीत जास्त मोठ्या मूर्त्या बघण्यापेक्षा शाडूच्या मातीच्या आपल्या मध्यम साईजच्या किंवा मिडियम साईजच्या अशा मूर्त्या घ्याव्यात, जेणेकरून त्याचे अवशेष हात एकीकडे, पाय एकीकडे, डोके सोंड एकीकडे, असं होऊ नये असं बघताना खूप वाईट वाटतं. एवढंच माझं सांगणं आहे की त्यांनी विसर्जन व्यवस्थित करावं. आणि बाप्पाची आम्ही आतुरतेने वाट बघतच असतो दरवर्षी, पण आताही मी हे सांगेन की गणपती बाप्पा निश्चितच या ठिकाणी जे आहे ते पर्यावरणपूरक असं गणपती मूर्ती स्थापन कराव्यात आणि त्याचं व्यवस्थित विसर्जन करावं, अशी या ठिकाणी भावना देखील व्यक्त केलेली आहे. सोबतच बदलापूर असेल किंवा इतर काही ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडल्या आहेत, अशा घटनांमध्ये जे दोषी आहेत त्या दोषींना गणपती बाप्पांनी कडक शिक्षा करावी, अशी प्रार्थना देखील या ठिकाणी भक्तांकडून करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.